नमस्कार मी हर्षाली हितगुज या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि त्यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो आणि आजचा आपला विषय आहे हार्ट अटॅकच्या भीतीविरुद्ध लढ्यासाठी नवसंजीवनी माधवप्राश आणि यावर चर्चेसाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत माधवबागचे मेडिकल ऑपरेशन हेड डॉक्टर प्रवीण घाडीगावकर डॉक्टर स्वागत आहे तुमचं नमस्कार आज देशभरात लाखो लोक हृदयविकारांनी ग्रासलेले आहेत दर तेहतीस सेकंदाला एक व्यक्ती हार्ट अटॅकने आपले प्राण गमावते अशा वेळेला या परिस्थितीवर आळा घालता येऊ शकतो का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे आणि आज आपण त्याच विषयी चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माधोबागचे मेडिकल ऑपरेशन हेड अँड पेशंट इम्प्रुव्हमेंट हेड डॉक्टर प्रवीण घाडीगावकर चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात तर डॉक्टर आकडेवारी पाहिली तर दर तेहतीस सेकंड त्याला हार्ट अटॅकनी पेशंटचा मृत्यू होतोय पण यामध्ये कमी एज असणाऱ्या लोकांचं मृत्यूचं प्रमाण हे वाढत चाललंय तर यामागे नेमकं काय कारण आहे कारणांचा मागोवा घेतला तर हार्ट अटॅक येण्यासाठी हृदयामध्ये रक्ताची गुठळी बनणं खूप गरजेचं असतं आणि रक्ताची गुठळी बनली की जी परिस्थिती उद्भवते त्याला आपण हार्ट अटॅक असं म्हणत असतो जर आपण माणसांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलं आहे हे जर शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे दिसून येतं की साधारण जनावरांमध्ये आपण कधी असं ऐकलेलं नाही कुठल्या कुत्र्याला किंवा कुठल्या अशा जनावराला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला तर जनावरांमध्ये हार्ट अटॅक दिसून येत नाही पण माणसांमध्ये याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे याच्या मागची जर कारणं शोधायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे दिसून येईल जनावरांमध्ये विटॅमिन सी नावाचं जे महत्त्वाचं असं घटक जो असतो हा शरीरात तयार होत असतो आणि ही व्हिटॅमिन सी शरीरातल्या रक्तवाहिन्यांची ताकद व्यवस्थित करत असतं ज्याच्या योगे रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठडी बनायची शक्यता कमी होत असते मग मनुष्यांमध्ये हे बनत का, नाही का तर नाही मनुष्यांमध्ये व्हिटॅमिन सी शरीर तयार करू शकत नाही त्यामुळे मनुष्य प्राण्याला व्हिटॅमिन सी रोजच्या रोज आहारात घेणं गरजेचं असतं एखाद्या व्यक्तीच्या आहारात व्हिटॅमिन सीचं प्रमाण जर कमी व्हायला लागलं तर साहजिकच त्याच्या शरीरातल्या रक्तवाहिन्या त्याची लवचिकता म्हणा किंवा ओव्हरऑल रक्तवाहिनींचं स्वास्थ्य बिघडायला लागतं शरीरात रक्ताची गुठळी बनायची टेंडन्सी निर्माण होते आणि परिणामी मनुष्यांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण आपल्याला वाढत जाताना दिसून येते त्यामुळे व्हिटॅमिन सी शरीर बनवू शकत नाही तर ते आहारातून किंवा विटॅमिन सी शरीरात योग्य प्रमाणात रोज जायला पाहिजे हे बघणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर जी काही जीवनशैली सध्याची आहे ज्याच्यामध्ये आपली झोप म्हणा आपण जो आहार घेतोय आपण जे स्ट्रेसफुल लाईफ जगतोय या सगळ्याचा एकंदरीत परिणाम म्हणून शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढत असतो म्हणजेच शरीरात फ्री रॅडिकल्स प्रचंड प्रमाणात वाढत असतात आणि हे शरीरातले फ्री रॅडिकल्स रक्तवाहिन्यांना इजा निर्माण करायला लागतात रक्तवाहिन्यांना स्क्रॅचेस यायला लागतात परिणामी शरीरात रक्ताची गुठळी बनणं त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होऊन ब्लॉकेजेस निर्माण होणं अशा प्रकारची शक्यता वाढायला लागते आणि इथे सुद्धा सी सी जी अँटीऑक्सिडंट जी कॅपॅसिटी आहे ही अँटी ऑक्सिडेंट कॅपॅसिटी सुद्धा आपल्याला मदत करू शकते म्हणजे एकंदरीत व्हिटॅमिन सी चा जर योग्य वापर आपण आहारात करू शकलो तर निश्चितपणे हार्ट अटॅकचं प्रमाण कमी करू शकतो खऱ्या डॉक्टर आणि कसं आहे की हृदयाच्या बाबतीत काही कमी जास्त झालं तर लोक सगळ्यात पहिला घाबरून जातात आणि तुम्ही जर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी पाळून आपलं हृदय निरोगी ठेवू इच्छित असाल तर ताबडतोब फोन उचला आणि आत्ताच मिस्ड कॉल द्या माधोबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा नंबर आहे झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू टू थ्री थ्री या क्रमांकावर तर डॉक्टर सांगितलं की विटॅमिन सी हे खूप महत्वाचं आहे तर हे हृदयासाठी इतकंच महत्वाचं आहे तर त्या हृदयामध्ये त्याचं प्रमाण किती आहे आणि ते, ते वाढवायचं असेल तर आपण त्यासाठी काय करू शकतो जसं मी म्हटलं की मनुष्य प्राण्यांमध्ये आपल्या आपण शरीरामध्ये विटॅमिन सी बनवू शकत नाही त्यामुळे ते आहारातून रोजच्या रोज शरीरात जाणं खूप गरजेचं असतं आणि याच्यासाठी आपल्याला विटॅमिन सी असलेले घटक आहारात इन्क्लूड करणं खूप गरजेचं असतं साधारणपणे सगळे आंबट पदार्थ लिंबू असेल संत्र असेल मोसंबी असेल ह्या सगळ्यांमधून विटॅमिन सी आपल्या शरीरात जात असतं सर्वसाधारणपणे शरीराची रिक्वायरमेंट जी आहे हे पन्नास मिलीग्रॅमपासून शंभर मिलीग्रॅमपर्यंत असते आणि आहारातून ही जात असते पण इथे आपल्याला हृदय जर सशक्त ठेवायचं असेल तर जे काही वेगवेगळी संशोधनं झालेली आहेत ही संशोधनं सांगतात की साधारण पाचशे मिलीग्रॅम ते हजार मिलीग्रॅम एवढ्या प्रचंड मात्रेमध्ये व्हिटॅमिन सी शरीरात रोजच्या रोज जाणं गरजेचं असतं आणि हे गेलं तर आपण रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य चांगल्या पद्धतीने अबाधित ठेवू शकतो आणि हार्ट अटॅकला खऱ्या अर्थाने प्रिव्हेंट करू शकतो आणि म्हणूनच माधवबागने संशोधन करून साधारण रोजच्या आहारात जेवढं विटॅमिन सी जातं त्याच्या साधारण साठ ते ऐंशी पट जास्त विटॅमिन शरीरात जाईल अशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यासाठी माधव प्राश म्हणून एक औषध आम्ही डिझाईन केलेलं आहे हे औषध ज्यावेळी एखादा रुग्ण रोज घ्यायला लागतो त्यावेळी निश्चितपणे त्याच्या शरीरात विटॅमिन सी मुबलक प्रमाणात जायला लागतं एवढ्या मुबलक प्रमाणात जायला लागतं की हार्ट अटॅकसारखी जे चान्सेस शरीरात घडू शकतात रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेससारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते या सगळ्या परिस्थितीवरती रोकथाम करण्यासाठी आळा घालण्यासाठी हे माधवप्राश नावाचं औषध निश्चितपणे तुम्हाला मदत करणार आहे बरोबर आणि डॉक्टर विटॅमिन सी जर तेवढंच हार्ट अटॅकच्या विरुद्ध लढण्यासाठी उपयोगाचं आहे तर हे सोडून आणखी कोणती औषध असू शकतात का निश्चितपणे विटॅमिन सी हे तर हार्ट अटॅकला प्रतिकार करू शकतं त्याचबरोबर आयुर्वेदात अशी प्रचंड औषधं सांगितलेली आहेत जे हृदयाची काळजी घेणार आहेत आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांची काळजी घेणार आहेत फक्त हृदय आणि रक्तवाहिन्या एवढ्याच हृदयाच्या फंक्शनसाठी गरजेच्या असतात का तर नाही इथे त्या व्यक्तीचं फुफ्फुस त्याची लंग कॅपॅसिटी त्याचबरोबर किडनी कशा पद्धतीने काम करते किडनीची ताकद आणि या सगळ्यांवरती रूल करणारा या सगळ्यांना कमांड देणारा ते म्हणजे आपलं आपला मेंदू या सगळ्यांचं फंक्शन जर प्रॉपर व्यवस्थित चालू आहे तर आपल्या शरीरात ब्लड प्रेशर संतुलित ठेवलं जाणार आहे हृदयाचे ठोके व्यवस्थित प्रमाणात चालणार आहेत शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉलची निर्मिती आहे ही सुद्धा नॉर्मल प्रमाणात व्हायला लागणार आहेत रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य अबाधित राहणार आहे आणि एकंदरीत हृदय चांगल्या पद्धतीने ठणठणीत काम करू शकणार आहेत त्यामुळे फक्त विटॅमिन सीने आपण रक्तवाहिनींची काळजी घेऊ पण त्याचबरोबर अजून वेगवेगळ्या अवजव्यांची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदात प्रचंड प्रमाणात वेगवेगळी औषधं वेग वेग वे सांगितलेली आहेत त्या सगळ्या औषधांचा या माधवप्राशमध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे जवळपास चाळीस पेक्षाही जास्त वेगवेगळ्या वनस्पती ह्याच्यात टाकलेल्या आहेत ज्या तुमच्या हृदयाची काळजी घेणार आहेत त्याचबरोबर तुमची फुफ्फुसं सशक्त करायला मदत करणार आहेत सगळ्या ज्या नसा आहेत सगळ्या ज्या सेन्सेशन घेऊन जाणाऱ्या नसा आहेत यांची त्या व्यवस्थित काळजी घेणार आहेत ब्रेन फंक्शन म्हणा किडनीची व्यवस्थित काळजी घेणार आहेत त्यामुळे त्याचा एकंदरीत परिणाम म्हणून हृदय सशक्त ठेवणं आणि हार्ट अटॅकला प्रतिबंध करण्यासाठी हे उत्कृष्ट अशा प्रकारचं औषध आपल्याला म्हणता येईल नक्कीच म्हणजे विटॅमिन सी सोबतच अनेक आवश्यक औषधी द्रव्यांनी बनलेल्या या माधोप्राशच्या प्राशच्या फक्त सेवनाने देखील एखादी व्यक्ती त्यांच्या मनात असलेल्या हार्ट अटॅकच्या भीतीवर मात करू शकते डॉक्टर महत्वाचा प्रश्न की माधवबाग हार्ट अटॅक परत डायबिटीज यांसारख्यावर त्रास नाहीत तर त्यांना सुद्धा हे माधवप्राश उपयुक्त आहे का हे ऑलराऊंडर आहे का नक्कीच ऍक्च्युअली माधवप्राश बनलच आहे हृदयाला ठणठणीत ठेवण्यासाठी हृदयाला स्वस्थ ठेवण्यासाठी हृदय जर स्वस्थ राहिलं तर कुठल्याही प्रकारच्या हार्ट अटॅक किंवा तत्सम काही इमर्जन्सीजचा धोका आपल्याला राहत नाही बऱ्याच लोकांना एक मनात शंका असते की फक्त डायबिटीज हाय ब्लड प्रेशर वजन जास्त आहे म्हणजेच हार्ट अटॅक येतो तसं बिलकुल नाही आहे हार्ट अटॅक ज्याच्याकडे हृदय आहे आणि ज्याच्या शरीरात रक्त आहे त्या प्रत्येक व्यक्तीला हार्ट अटॅक येऊ शकतो म्हणून अशी बरीच उदाहरणं जे आपल्याला दिसताना खूप फिट दिसत होते रोज जिममध्ये जाऊन एक्सरसाईज करत असे वेगवेगळे नट असतील किंवा वेगवेगळी जिवंत उदाहरणं आपल्यासमोर आहेत अशा व्यक्तींना सुद्धा चालता बोलता हार्ट अटॅक आलेला आपण बघितलेलं आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्याच्याकडे हृदय आहे जे चालू आहे आणि शरीरात रक्त आहे त्या प्रत्येक व्यक्तीने या माधवपराशचं जर सेवन नियमित केलं तर हार्ट अटॅकची जी भीती जे प्रचंड तणाव आपल्यामध्ये असतो कारण वेगवेगळी उदाहरणं बातम्या आपण ऐकत असतो या हार्ट अटॅकच्या भीतीवरती आपण यशस्वीपणे मात करू शकतो माधवबागने हार्ट अटॅकच्या भीतीविरुद्ध लढ्यासाठी तयार केली आहे ही नवसंजीवनी ज्याचं नाव आहे माधवप्राश जे माधोबागच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे माधवप्राश हार्ट अटॅकच्या भीतीविरुद्ध लढा देण्यासाठी कसं उपयुक्त आहे हे माधोबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून नक्की जाणून घ्या आणि त्यासाठी फक्त मिस्ड कॉल द्या झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू टू थ्री थ्री या क्रमांकावर डॉक्टर सगळ्यात आता पुढचा प्रश्न माझा असा आहे की माधवबाग आता प्रत्येक वेळी आयुर्वेदिक पद्धतीने यावर उपचार करत हे तर सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर तर यामध्ये सुद्धा आयुर्वेदिक घटकांनीच हे बनलेलं आहे तर बरेच बरे जणांचा बरे असा समज असतो की जे आयुर्वेदिक प्रोडक्ट असतात ते कडू असतात आणि मग ते घ्यायला टाळाटाळ करतात तर त्याबद्दल काय सांगाल समज बरोबर आहे कारण तशी उद तसा एक्सपिरियन्स प्रत्येकाने केलेला असतो हा माधवप्राश हा अतिशय गोड आणि आंबट अशा पद्धतीच्या चवीने असलेला प्राश आहे आणि याच्यामध्ये जो काही गोडवा आहे हा साखरेचा गोडवा नाही आहे हे शुगर फ्री प्रॉडक्ट आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्ती तो डायबेटिक असो किंवा नसो याचं सेवन करू शकतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांपर्यंत सगळे लोक इव्हन गर्भिनी सुद्धा या माधवप्राशचं सेवन करू शकतात त्यामुळे अभाल वृद्धांपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती डायबेटिक आहे किंवा नाही आहे याचा काही फरक पडत नाही माधवप्रासचं सेवन करून तुम्ही तुमचं हृदय सशक्त करू शकता नक्कीच तर हे ऐकून प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उत्सुकता लागली असेल की हे प्रोडक्ट नक्की काय आहे आणि माधवप्रासची ही खासियत आहे की हे प्रॉडक्ट आयुर्वेदिक जरी असलं तरी ते सर्वांना खाता येईल असं आहे आणि पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ज्यामुळे कोणतीही शंका मनात न बाळगता एकदा याचा अनुभव घेऊन पहा हे माधोबागच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे माधोप्राश हार्ट अटॅकच्या भीतीविरुद्ध लढा देण्यासाठी कसं उपयुक्त आहे हे माधोबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून नक्की जाणून घ्या आणि त्यासाठी फक्त मिस्ड कॉल द्या झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू टू थ्री थ्री या क्रमांकावर आता डॉक्टर प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न या माधोप्राशची नेमकी किंमत किती आहे आणि हे त्यांना कुठे अवेलेबल होईल माधवप्रासची किंमत आहे पाचशे पंचवीस रुपये आणि अवेलेबल होण्यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा आहे आमची टीम तुम्हाला कॉल करेल आणि हे औषध तुमच्या घरापर्यंत पोचेल हे संशोधनावर आधारित अशा पद्धतीचं औषध आहे जे तुमच्या शरीरात साधारण साठ ते ऐंशी पट जास्त विटॅमिन सी आणि शोबत आयुर्वेदाच्या चाळीसपेक्षा चा जास्त औषधांची ताकद घेऊन तुमच्या शरीरात जाणार आहे आणि तुमच्या हृदयाच्या भोवती एक असं प्रकारचं सुरक्षा कवच निर्माण करेल जेणेकरून तुमचं हृदय हार्ट अटॅकसारख्या गंभीर परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देऊ शकतं नक्कीच डॉक्टर तुम्ही आत्ताच म्हणालात की याची चव गोड आहे म्हणजे आयुर्वेदिक जरी असलं तरी तर मग आता असा अजून एक प्रश्न निर्माण होतो की डायबिटीस याचं सेवन करावं की नाही नक्कीच करायला पाहिजे डायबेटीज रुग्ण म्हटला की त्याला सतत भीती असते की मला हार्ट अटॅक येऊ शकतो आणि बऱ्याचदा सायलेंट हार्ट अटॅक बद्दल बरस तुम्ही ऐकलं असेल असा हार्ट अटॅक ज्याची लक्षणं दिसून येत नाही आणि प्रामुख्याने हा मधुमेही व्यक्तींना येणारा हार्ट अटॅक आहे म्हणजे मधुमेह व्यक्तींना हार्ट अटॅक आला हे कळतच नाही आणि बऱ्याच जणांना याच्यामध्ये जीव गमवायला लागतो इथे मला सांगायला आवर्जून आवडेल की अशा व्यक्तींनी माधव माधवप्राशचं नियमित सेवन जर सुरू केलं तर ते सुद्धा त्यांचं हृदय सशक्त करू शकतात शरीरामध्ये रक्तवाहिनीमध्ये गुठळी बनायची काही टेंडन्सी जी मधुमेह रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात निर्माण झालेली असते त्याला रोख लावू शकतात बरोबर डॉक्टर अजून एक म्हणजे डायबिटीज पेशंट जे असतात त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकची संभावना ही चारपट जास्त असते तर त्यांच्यासाठी हे कसं उपयुक्त आहे नक्कीच मधुमेही म्हटला की रक्तात साखर वाढलेली असते आणि वाढत जाणारी साखर त्या व्यक्तीच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करायला लागते रक्तवाहिन्यांची आकुंचन प्रसरण शक्ती कमी होते आणि अशा रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी बनायची शक्यता वाढलेली असते नॉर्मल व्यक्तीपेक्षा संशोधन असं सांगतं की चारपटी शक्यता जास्त असते त्यामुळे ही जर शक्यता थांबवायची असेल रोखायची असेल आणि मधुमेह व्यक्तींना त्यांना हार्ट अटॅक येऊ नये असं वाटत असेल तर निश्चितपणे माधवबाग अशा प्रकारच्या हार्ट अटॅकला प्रतिबंध करू शकतं याचं नियमित सेवन जर तुम्ही सुरू केलं तर या माधवप्राशमधून शरीरात जाणारं विटॅमिन सी आणि वेगवेगळी जी औषधं आहे जे आयुर्वेदाचे हर्ब्स आहेत ते नक्कीच तुम्हाला शुगरवरती नियंत्रण ठेवायला सुद्धा मदत करतील आणि त्याचबरोबर तुमच्या हृदयाला सुद्धा योग्य पद्धतीने ताकद देऊन हार्ट अटॅकच्या भीतीपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवतील नक्कीच तर डॉक्टर पुढचा प्रश्न माझा असा की हार्ट अटॅक सारखी जी गंभीर परिस्थिती आहे त्यावर फक्त हे उपयुक्त आहे म्हणजे थोडस वेगळं वाटते ऐकायला ऐकायला जरी वेगळं वाटत असेल तरी हार्ट अटॅक जसं आपण आता समजून घेतलं की रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी बनणं आणि जी पुढे परिस्थिती उद्भवणं याला आपण हार्ट अटॅक म्हणतो आणि हार्ट अटॅकला जर थांबवायचं असेल तर ही गुठळी का बनते याचा जर शोध घेतला आणि ती परिस्थिती शरीरात उद्भवणारच नाही याची जर आपण खबरदारी घेतली तर निश्चितपणे आपण हार्ट अटॅकला पूर्णपणे रोखू शकतो या औषधाच्या संदर्भात माधवप्रासची दिल्ली गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीमध्ये एक विशिष्ट ट्रायल झालेली आहे त्या या ट्रायलमध्ये उंदरांना हार्ट अटॅक निर्माण केला गेला आणि हे निर्माण करायच्या आधी आपण त्यांना माधवप्राश खायला घातलं होतं काही उंदरांना आणि काही उंदरांना प्लेन डाएटवरती किंवा त्यांच्या नॉर्मल ह्याच्यावरती ठेवलं होतं ज्या उंदरांमध्ये माधवप्राश ज्यांनी घेतला होता ठराविक काळासाठी आणि यांच्यामध्ये जेव्हा हार्ट अटॅक निर्माण केला गेला आणि या हार्ट अटॅकनंतर त्यांचं हृदय तपासलं गेलं त्यावेळी आपल्याला असं आढळून आलं की जे उंदीर माधवप्राशचं सेवन करत होते त्यांच्या हृदयामध्ये हार्ट अटॅक नंतरचं जे डॅमेज आहे किंवा हार्ट अटॅकमध्ये जे टिश्यू डेथ होत असते ही डेथ आपल्याला अगदी कमीत कमी प्रमाणात दिसून आलेली आहे त्यामुळे निश्चितपणे संशोधनावर आधारित संशोधना अंती हे सिद्ध झालेलं आहे की माधवप्रासच्या फक्त एकट्या माधवप्रा प्राशच्या सेवनाने एखादी व्यक्ती निश्चितपणे हार्ट अटॅकच्या भीतीवरती मात करू शकते हार्ट अटॅकला प्रतिबंध करू शकते निश्चित तर दिल्लीमध्ये झालेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झालं आहे की माधोप्राश हे औषध हार्ट अटॅकसारख्या गंभीर परिस्थितीला प्रिव्हेंट करण्यासाठी किती उपयुक्त आहे जर तुम्हालाही हार्ट अटॅकच्या भीतीवर मात करायची असेल तर नक्की या माधोप्राशचा अनुभव घेऊन पहा माधोप्राश तुम्ही आता घर बसल्या देखील मागू शकता तर नक्की या संधीचा लाभ घ्या आणि त्यासाठी फक्त मिस्ड कॉल द्या झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू टू थ्री थ्री या क्रमांकावर तर माधोबागचे प्रतिनिधी लवकरच या संदर्भात तुमच्याशी संपर्क साधतील डॉक्टर अजून एक प्रश्न म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढलेल्या पेशंटना नक्कीच हार्ट अटॅकची भीती ही नेहमीच असते तर त्यांच्यासाठी पण हे उपयुक्त आहे का नक्कीच रक्तात कोलेस्ट्रॉल वाढलेले बरेचसे पेशंट हा कार्यक्रम बघत असतील कदाचित त्यांना कुठलाही आजार नसेल ना डायबेटीज आहे ना ब्लड प्रेशर आहे ना हृदयरोग आहे पण रक्तात वाढत जाणारं कोलेस्ट्रॉल हे भविष्यात निर्माण होणाऱ्या हृदयरोगाची चावूल आहे आणि इथेच आपल्याला कोलेस्ट्रॉल जर नॉर्मल ठेवू शकलं तर निश्चितपणे हे वाढत जाणारं कोलेस्ट्रॉल शेवटी रक्तवाहिनीतच डिपॉझिट होणार आहे ब्लॉकेजेस सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि परिणामी पुढे जाऊन हार्ट अटॅकचे चान्सेस वाढू शकतात इथे रक्तातलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी हे माधवप्राश नक्कीच तुम्हाला मदत करू शकणार आहे माधवप्राशमध्ये जसं मी सांगितलेली चाळीसपेक्षा जास्त जे आयुर्वेदिक हर्ब्स आहेत हे रक्तवाहिनीतलं वाढत जाणारं कोलेस्ट्रॉल लिव्हरवरती विशिष्ट काम करून ते शरीराच्या बाहेर काढून टाकायला मदत करत असते आणि परिणामी या माधवप्राशच्या सेवनाने रक्तातलं कोलेस्ट्रॉल तर नॉर्मल येईलच पण जी काही भीती पुढे जी वाटचाल त्या व्यक्तीची होत असते हृदयरोगाकडे त्याला सुद्धा आपण यशस्वीपणे रोखू शकतो बरोबर डॉक्टर हृदयविकार डायबिटीज यासारख्यावर हे किती उपयुक्त आहे हे तर तुम्ही सांगितलंच पण ज्यांना बीपीचा त्रास असतो त्यांना पण हे उपयुक्त आहे नक्कीच उपयुक्त आहे या माधवप्रासाच्या सेवना नियमित सेवनासोबत जर तुम्ही रोज नियमित अर्धा तास चालायचा व्यायाम करत असाल वजनावरती योग्य नियंत्रण ठेवू शकलात तर निश्चितपणे हे माधवप्राश तुमचं वाढत जाणारं ब्लड प्रेशरसुद्धा नियंत्रणात आणणार आहे आणि त्याचबरोबर रक्तवाहिनीचं स्वास्थ्य अबाधित राहिल्यामुळे हार्ट अटॅकसारखी परिस्थिती रोखू शकण्यात हे सक्षम आहे आपल्या आपण हे एक्सपिरियन्स केलं असेल एक किंवा उदाहरणं ऐकली असेल की ब्लड प्रेशरच्या व्यक्तींना स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस किंवा हार्ट अटॅकचा सगळ्यात जास्त धोका असतो आणि म्हणून अशा व्यक्तीने नियमित माधवप्राशचं एक एक चमचा सेवन सकाळी उपाशीपोटी जर सुरू केलं तर निश्चितपणे या माधवप्राशच्या माध्यमातून शरीरात जे साठ ते पट जास्त विटॅमिन सी जा जाणार आहे ते नक्कीच तुमच्या हृदयाला आणि तुमच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांना एक निश्चितपणे स्वास्थ्य लाईफ देणार आहे आणि परिणामी हार्ट अटॅकला रोखू शकणार आहे परिवारात कोणाला किंवा मित्र परिवानपैकी कोणाला हृदयरोग हाय ब्लड प्रेशर डायबिटीज कोलेस्ट्रॉल यापैकी कोणतेही आजार किंवा हार्ट अटॅक विषयी भीती मनात असेल तर तुम्ही या भीतीवर मात करण्यासाठी माधवबाग निर्मित माधवप्राश या औषधाचं सेवन करू शकता माधवप्राश हे हार्ट अटॅकच्या भीतीविरुद्ध लढा देण्यासाठी कसं उपयुक्त आहे हे नक्की जाणून घ्या माधवप्राश तुम्ही आत्ता घरबसल्या मागवू शकता तुम्हाला हे माधवप्राश घरपोच मिळवून देण्यासाठी झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू टू थ्री थ्री या क्रमांकावर आत्ताच मिस्ड कॉल द्या माधवाख से प्रतिनिधी लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील तर या संधीचा नक्की लाभ घ्या डॉक्टर आता सगळ्यात शेवटचा प्रश्न माझा असा आहे की हार्ट अटॅकच्या भीतीवर मात देण्यासाठी हे प्रोडक्ट उपयोगाचं सिद्ध होतं असं तुम्ही सांगितलं ठीक आहे पण ज्यांना ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे तर त्यांच्यासाठी पण हे उपयुक्त आहे का ज्यांना ऑलरेडी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे याचा अर्थ शरीराने हे दाखवून दिलंय की रक्ताची गुठळी कधीही बनू शकते आणि शरीरातल्या रक्तवाहिन्या एवढ्या नाजूक झालेल्या आहेत की त्यांच्यामध्ये त्या फाटून त्यांना चिरा जाऊन तिथे ब्लड क्लॉट बनायची शक्यता दाट आहे अशा व्यक्तींनी तर इमिजिएटली या माधवप्राश्च सेवन सुरू करणं खूप गरजेचं आहे कारण या व्यक्तींना परत रक्ताची गुठळी शरीरात बनायचे चान्सेस दाट असतात आणि हे जर चान्सेस आपल्याला थांबवायचे असेल शरीर आणि परिणामी हृदय मजबूत करायचं असेल शरीरातल्या रक्तवाहिन्या अगदी लवचिक बनवायच्या असतील तर निश्चितपणे माधवप्राश तुम्हाला मदत करू शकणार आहे रोज एक चमचा माधवप्राशचं नियमित सेवन तुम्हाला हार्ट अटॅकच्या भीतीपासून नक्कीच दूर ठेवू शकतं नक्कीच डॉक्टर तुम्ही या ठिकाणी आलात आमच्या प्रेक्षकांना एवढी चांगली माहिती दिलीत ते नक्कीच अप्रोच होतील आणि धन्यवाद तुम्ही ते आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत धन्यवाद तर हार्ट अटॅक नंतर देखील आपले शरीर व हृदय स्वास्थ जपण्यासाठी माधवप्राशचे सेवन हे फायद्याचं सिद्ध होऊ शकतं असं डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांनी आपल्याला सविस्तर मध्ये सांगितलेलं आहे तर नक्की याचा लाभ घ्या आणि हार्ट अटॅकच्या भीतीवर मात करा माधवप्राश तुम्ही आता घर बसल्या देखील मागू शकता तुम्हाला हे माधवप्राश घरपोच मिळवून देण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील तर नक्की या संधीचा लाभ घ्या आणि त्यासाठी फक्त मिस्ड कॉल द्या झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू टू थ्री थ्री या क्रमांकावर कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी चोवीस तास आई भवानीचा गजर म्हणजे